हेलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवेन। ह्याच डिझाईनची मी स्लीव्स डिझाईन मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर ती बघू शकता। आणि ह्याच ब्लाऊजचा जो कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो फुल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे, तर तो व्हिडिओ बघायलासुद्धा विसरू नका। आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्याच पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे। हा थोडंसं अवघड आहे पण तुम्हाला नक्की जमेल। तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली डिझाईन। ठीक आहे, चला तर सुरुवात करूया। पण सुरुवात करण्याआधी खरंच मी खूप मनापासून तुम्हाला सॉरी बोलते। ह्याच्या मागचं कारण काय, तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की हा मी व्हिडिओ अपलोड करत जाईन वगैरे, तर ते करता आले नाहीत मला, कारण थोडासा प्रॉब्लेम होता हेल्थचा। आता थोडं बेटर वाटते तर त्यासाठी मी व्हिडिओ अपलोड करत आहे। आणि मला माहीत आहे की तुम्ही समजून घेणार, ह्याच्या आधीसुद्धा तुम्ही समजून घेत आला आहात आणि असंच तुम्ही समजून घेत राहा। आणि तुमचा जसा मला पहिला सपोर्ट होता तसाच मला पुढे देखील तुमचा सपोर्ट हवा आहे, तर प्लीज असा सपोर्ट राहू देत। चला तर आता आपण सुरुवात करूयात। तर आता इथे आपल्याला काय केलेलं आहे, मी पूर्ण उंची इथे 10 इंच घेतलेली आहे। तुमची उंची जी पण असेल ती घ्या। विड्थवरती मी 2.5 इंच घेतली तर खाली मी 3 इंच घेतलेली आहे, किंवा 3.25 पण घेतली तरी चालेल। आणि या पद्धतीने तिरकी रेष मारून घेतलेली आहे। आता इथे बघा, वरतून मी काय केलेलं आहे, साधारण 1.25 इंच अंतर सोडलेलं आहे, किंवा 1 इंच पण सोडू शकता तुम्ही। 1 इंचापासून अंतर सोडून थोडंसं असं खालच्या साईडला तिरकी रेष मारून घ्यायची आहे, पण पुढच्या बंद बाजूने 1 इंच अंतर सोडा। इथून 1 इंच घेतलं की इथून तिरकी रेष मारून इथेपर्यंत म्हणजे 1 इंचाचं अंतर सोडायचं आहे। आणि तिथून खाली आपल्याला असं म्हणजे जसं आपण मटका गळा काढतो त्याच पद्धतीने इथे गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे मटका गळ्यासारखाच आहे हा गळा, फक्त इथे काय केलेला आहे, आपण वरती टोक तयार केलेला आहे, तिथे कव आकार असतो त्याच्याऐवजी आपण इथे टोक तयार करून घेतला, इतकाच फरक आहे। बाकी काय मटका गळा जसा असतो तसाच आहे, ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे। व्यवस्थित म्हणजे बघा, लक्ष देऊन एकदम साधी, म्हणजे साधी तर म्हणता येणार नाही, थोडंसं आहे ह्याच्यामध्ये काम, पण दिसायला खूप सुंदर आहे। एकदा ट्राय करून नक्की बघा। आता इथे ह्या पद्धतीने आपण कॅनव्हास पेपर जो आहे तो कट करून घेऊयात। आता अजून एक गोष्ट इथे एक लक्षात घ्या की वरच्या साईडला विड्थ जर तुमची 2 इंच असेल, म्हणजे प्रत्येकाच्या साईजच्या हिशोबाने आहे शेवटी, तर वरती जर तुम्ही विड्थ 2 इंच घेतली असेल तर खाली 2.5 घ्या किंवा 3 घ्या तुम्हाला जास्त ब्रॉड आवडत असेल तर, आणि वरती 2.5 घेतली असेल तर खाली 3 इंचच घ्या, किंवा तुम्हाला जास्त पसरट हवा असेल त्याच्यापेक्षा पण तर 3.25 पर्यंत फायनल घेऊ शकता। त्याच्यापेक्षा जास्त आतमध्ये जाऊ नका, नाही तर खूपच पसरट गळा होईल। एखाद्याला आवडत असेल तर काही हरकत नाही, पण जास्तीत जास्त प्रयत्न करा। तर आता इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या पद्धतीने इथे ठेवलेलं आहे। आणि इथे काय केलं, मी ह्या पद्धतीने सर्व बाजूला ना टाचण्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकणार नाही। आणि सेंटरला इथे कॅनव्हास पेपर लावून घेतलेला आहे। ही काळजी आपण घेतलीच पाहिजे प्रत्येक ब्लाऊजला, कितीही साधा म्हणजे साधी डिझाईन असली तरी आपल्याला ही काळजी इथे घ्यायलाच लागते। कारण का, तर इथे कसं होतं की ना, थोडा जरी कपडा सरकला तर आपला डिझाईन पूर्णपणे बाद होऊन जाते। ती डिझाईन आपण करायला एक जातो आणि होते दुसरीच, तर त्यासाठी आपण इथे काळजी घ्यायची। प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या असतात, आपण लाईटली घेतो, जाऊन दे एवढ्याने काय होणार, पण त्या गोष्टी आपण परफेक्ट घेतल्या पाहिजे। तर इथे आपण ह्या पद्धतीने साईडून आतल्या बाजूने आपण इथे स्टिच करून घेतलं, खाली कमरेच्या साईडलासुद्धा मी इथे स्टिच करून घेते सरळ। या पद्धतीने मी इथे स्टिच करून घेतलं, सर्व पिन ज्या आहेत त्या आपण इथे काढून टाकूयात। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जे खालचं मेन फॅब्रिक आहे ते मी सरळ ठेवलं होतं आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवून नंतर कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे। आणि कारण का, आपण ज्यावेळेला फोल्ड करू तर त्यावेळेला कॅनव्हास पेपर आतल्या बाजूने लॉक होईल आणि सरळ बाजू जी आहे मेन फॅब्रिकची ती वरती येईल। इथे ह्या पद्धतीने आपण कट करून घेऊयात। कमरेलासुद्धा तुम्हाला स्टिच मारावीशी वाटत असेल तर मारू शकता, नाही तर तुम्ही डायरेक्ट फोल्ड करून नंतर कमरपट्टी जरी जॉईन केली तरी चालेल। इथे ह्या पद्धतीने आपण इथे कट्स मारून घ्यायचे आहेत, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं त्याच पद्धतीने तुम्ही इथे करायचं आहे सर्व। हे झालं की आता इथे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे। थोडंसं मी काय करते, आतल्या बाजूने थोडंसं, कारण कसं आहे, थोडासा असा ट्रान्सपरंट कपडा होता, तो कॉटनचा जरी असला तरी थोडासा नकळ ट्रान्सपरंट होता, तर त्यासाठी मी अजून बारीक असा कॅनव्हास जो आहे तो कट केलेला आहे, जेणेकरून वरती जेव्हा आपण डिझाईन करणार तेव्हा तो कॅनव्हास पेपर त्याच्यामध्ये दडला जाईल। आता इथे ह्या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे, टोक जे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे। तिथे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ज्यावेळेला आपण फोल्ड करायच्या आधी जेव्हा
कॅनव्हास पेपर जॉईंट करत होतो त्यावेळेलाच तुम्ही मेन फेब्रिक आणि अस्त्रच्यामध्ये नॉट लावू शकता. जर तुम्हाला लॉक केलेली नॉट आवडत असेल तरचा प्रश्न आहे तो. मी नंतरच लावते कारण का नंतर जर ती नॉट उसवली तर आपला कपडा पण खराब होतो आणि नंतर मग ते आपल्याला म्हणजे कपड्याची जेवढी आपण मेहनत घेऊन डिझाईन करतो आणि ती पूर्ण बाद होऊन जाते. तर त्यासाठी मी बाहेरूनच लावते जास्त करून, आतमध्ये लॉक करण्याचा प्रयत्न जास्त करत नाही. कारण कसं कपड्यावरती डिपेंड असतं शेवटी. इथे ह्या पद्धतीने आपण दाब स्टिच मारून घ्यायची आहे सर्व बाजूला व्यवस्थित. कमरेच्या साईडला सुद्धा परफेक्ट कुठेसुद्धा असा म्हणजे फुगा किंवा चून असं पडलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपण. हा वाटल्यास तुम्ही इथे प्रेस वगैरे करून घेऊ शकता. इथे राहिलेलं जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा मी इथे स्टिच करून घेते व्यवस्थित. इथे नेहमी मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, ज्यावेळेला आपण स्टिच करतो तर आपला डावा जो हात असतो त्याचा तळ हात तो बरोबर आपल्या कपड्यावरती मध्योमध हवा फिरवताना, जेणेकरून कुठे काही चून पडत असेल तर ते आपल्याला लगेच कळली जाते. नंतर स्टिच करून पुन्हा उसवा उसवी करत बसण्यापेक्षा आधीच ती काळजी घेतलेली बरी असते. इथे बघा आपली फिनिशिंग खूप सुंदर झालेली आहे. इथे तुम्ही प्रेस करून घेऊ शकता लागलंच. जर तुम्हाला जास्त फिनिशिंग आवडतेच प्रत्येकालाच, पण जास्त प्रमाणात जर तुम्हाला वाटत असेल की इथे अजून फिनिशिंग करूया तर त्यासाठी तुम्ही तिथे प्रेस करून घेऊ शकता. या पद्धतीने टक्सला सुद्धा मी इथे लॉक करून म्हणजे स्टिच करून घेतलेला आहे, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकला जाणार नाही. हे झालं की आता इथे आपल्याला डिझाईन करायचे आहे त्या डिझाईनकडे वळूयात. तर त्याच्या आधी आपण काय करूयात की एकदम बारीक अशी लेस आहे ती आपल्याला इथे लावायची आहे. ती तुम्ही पहिल्यांदा डिसाईड करून घ्या तुम्हाला कोणती लेस लावायची. म्हणजे तुम्ही नॉटची लेस पण लावू शकता किंवा बारीक अशी एक पॉईंटची किंवा अर्ध्या इंचची पण तुम्ही इथे लावू शकता. उठाव म्हणजे जी उठावदार असेल तीच घ्यायची आहे, त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही घेऊ नका. आता इथे काय करते की इथे ना ह्या पद्धतीने आपल्याला म्हणजे समजा एक एक इंचाच्या अशा प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत. एक इंच म्हणा किंवा सव्वा इंच, दीड इंचापर्यंत घेतलं तरी चालेल, पण ते फोल्ड केल्यानंतर त्याची जी म्हणजे नॉट असते ना ती जास्त जाडसर येईल प्रमाणाच्या बाहेर, तर आपल्याला जास्त पण जाड नको आहे. मी इथे काय करणार माहिती आहे का, हा जो कपडा आहे ना त्याला आतल्या बाजूने तुम्हाला इकडे एक पट्टी दुमडलेली दिसू शकत असेल, त्याला आतल्या बाजूने असं स्टिच केल्यासारखं आहे. म्हणजे आपण जो मोठा टाका टाकतो ना धावटाका त्यासारखा आहे. तर त्यामुळे मी जर नॉट तयार करायची म्हणलं फोल्ड करून तर ती नॉट तयार होणार नाही. कारण का ज्यावेळेला सुई आपण आतल्या साईडून ओवून घेऊ तर त्यावेळेला ती त्यामध्ये घुसून ते म्हणजे कपडा फाटू शकतो किंवा ते होणारच नाही, दुमडणारच नाही. तर त्यासाठी मी ते आयडिया काय केली की एक इंच इतकी रुंदीची पट्टी घेतली आणि ती ह्या पद्धतीने बारीक अशी फोल्ड करून घेणार, जेणेकरून नॉटचा लूक येईल आणि प्लस आपल्याला जे फिनिशिंग हवी आहे तीसुद्धा मिळेल. तुमचा जर कपडा चांगला असेल समजा जॉर्जेटचा असेल किंवा काय, तर तुम्ही इथे आपण जशी दोरी नॉट तयार करतो त्या पद्धतीने तुम्ही ते तयार करून घेऊ शकता. मी ह्या पद्धतीने प्लेट तयार करून घेतलेली आहे, जशी आपण नॉर्मल प्लेट घेतो तशीच पण एकदम बारीक अशी घेतलेली आहे जशी नॉट असते त्या पद्धतीने. हे झालं. आता ते आपल्याला काय करायचे आहेत, ह्या बाजूने म्हणजे ह्या टोकापासून खाली खाली फोल्ड करत यायचं आहे. ते कुठपर्यंत यायचं ते सांगते, पूर्ण राऊंड घ्यायचं नाही. आपण या पद्धतीने आपण फोल्ड करून म्हणजे फोल्ड करायचं आहे आणि दुमडलेली बाजू वरच्या बाजूला पाहिजे आणि जे दोन टोक असतात खालचे ते काही इकडे बाहेरच्या साईडला तोंड करून हवेत. या पद्धतीने आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे. ह्याची जी स्लीव्ज डिझाईन आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल. आणि ह्याचा म्हणजे जो कटिंगचा व्हिडिओ आहे आणि स्टिचिंगचा फुल ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागामध्ये भेटला जाईल. आता इथे बघा मी अर्ध्यापर्यंतच इथे स्टिच केलेला आहे फोल्ड करून. म्हणजे साधारण दोन दोन इंच सोडायचं आहे दोन्ही बाजूला, मध्यापासून दोन इंच ह्या बाजूला मध्यापासून दोन इंच ह्या बाजूला, असे दोन्ही साईडला आपल्याला दोन दोन इंच सोडायचे आहेत. आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट ज्या आपण नॉट तयार केल्या होत्या त्या इथे फोल्ड करून लावून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता साधारण चार इंच मध्यमध सोडलेला आहे मी. आता इथे आपल्याला ही जी लेस आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे. ह्याच्यापेक्षा तुम्ही जरा मोठी घेतलीत तरी चालेल. आणि म्हणजे कसं आहे की पावणा इंच पण नको, अर्धा इंच किंवा एक पॉईंटपेक्षा जास्त एक सेंटीमीटर इतकी चालू शकते. जास्त पण मोठी घेतली तर आपण ज्या नॉट तयार केलेल्या आहेत फोल्ड करणार आहोत म्हणजे केलेल्या आहे सॉरी जे आपण नॉट फोल्ड केलेल्या आहेत त्या दिसणारच नाहीत. जर जास्त मोठी घेतली तर अर्ध्या इंचापेक्षा जास्त जर आपण लेस घेतली रुंदीची तर तिथे तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी आपण इथे बारीक एक पॉईंट इतकी ही लेस घ्यायची आहे.
आणि ह्या पद्धतीने आपण इथे फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे स्टिच करून घ्यायचं आहे. हा एक मात्र आहे की ना, ही जी आपण लेस लावतो ना, ती इथे बघा, आपण जसं जिथपर्यंत लावली होती तिथपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे. जिथपर्यंत आपण ज्या नॉट फोल्ड करून लावल्या होत्या तिथपर्यंतच घ्यायचं आहे, पूर्ण राऊंड घेऊ नका. कारण की खाली आपण लावणार आहोत तर त्यावेळेला तिथं डबल डबल लेस येणार एकावर एक, आणि फिनिशिंग दिसताना चांगली दिसणार नाही. तर त्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही लावा. ह्या पद्धतीने इथे स्टिच करायचं. हे झालं. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल, डबल स्टिच करून घेऊयात आपण इथे. तुम्हाला वाटल्यास त्याच्या बाजूला तुम्ही अजून एखादं बारीक नॉटची डिझाईन, म्हणजे त्याला ट्रान्सपरंट अशी किंवा ब्ल्यू कलरची किंवा गोल्डन किंवा त्याच्यामध्ये अजून जसं की इथे पर्पल कलर वगैरे आहे बॉर्डरमध्ये, तसं तुम्ही वेगळं असं एखादी लावू शकता. पण एवढंच की डार्क पाहिजे, उठावदार हवी आहे. या पद्धतीने आपण इथे टक्स पहिल्यांदा मारून घेऊयात, कारण का ते आता आपल्याला कमरेला लावायची आहे लेस. त्यासाठी पुढे थोडंसं हँडवर्क आहे, फूल वगैरे तयार करायचं, ते तुम्हाला दाखवतेच. आता इथे ह्या पद्धतीने आपल्याला सरळ सरळ लेस लावून घ्यायची आहे. तुमचा जर काट नसेल इथे तर तुम्ही जरी म्हणजे ह्याच पद्धतीने जरी लावलं तरीसुद्धा ते सुंदरच दिसणार आहे, काट असो किंवा नसो. ह्या पद्धतीने लावलात ना लेस तर खूप सुंदर दिसेल, उठून दिसेल गळा. हे झालं. आता इथे आपण खालच्या साईडला, म्हणजे पूर्ण कमरेच्या साईडला आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. डबल फक्त इथे लॉक करून घ्या एकदा लेस. ह्या पद्धतीने, मला माहीत नाही तुम्हाला प्रत्यक्षात कसं दिसत असेल किंवा काय, पण म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे असं व्हिडिओमध्ये कसं दिसत असेल, पण खरंच हा ब्लाऊज खूप सुंदर झाला होता आणि डिझाईन तर खूपच आकर्षित होती. हे जे फोटो मी तुम्हाला पुढे शेअर करेनच, बघा तुम्ही आणि त्या पद्धतीने नक्की ट्राय करा. किंवा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये फुल ब्लाऊज दाखवणारच आहे कटिंग आणि स्टिचिंगचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे डिझाईन ओळखली जाईल. आणि म्हणजे कसं आहे की पूर्ण ब्लाऊजला ही डिझाईन कशी उठून दिसते ते सुद्धा तुम्हाला कळलं जाईल. आता इथे जो आपला पार्टमधला जो निघाला होता ना कट करून, तोच मी इथे यूज करणार आहे. कारण कसं आहे की आपण एवढी डिझाईन वगैरे करतो तर त्यावेळेला आपल्याला कपडा उरत नाही, तर थोडक्यात आपण जितकं वापरता येईल तितकं वापरायचं आहे. तर हे वरचा जो पार्ट होता त्यातूनच मी लटकन तयार करते. दोन्ही साईडला मी काय केलं, मिडलला स्टिच करून घेतलं आणि नंतर ते फोल्ड करून मी ते बारीक बारीक असे दोन लटकन तयार करून घेणार आहे. या पद्धतीने. आणि ही जी नॉट आहे ना, ती साधारण तुम्ही 8 ते 9 इंचापर्यंत घेऊ शकता किंवा 7 इंच 8 इंच 9 इंच जशी तुम्हाला आवडेल त्याच्या हिशोबाने. बॅक पट्टी म्हणजे मी असं का बोलते, तुम्ही म्हणाल की एकच काहीतरी सांग, तर इथे म्हणजे कसं आहे की बॅक पट्टी जर समजा तुमची 4 इंचापेक्षा जास्त असेल, 5 इंच वगैरे असेल, तर तुम्हाला 9-10 इंच घ्यायलाच पाहिजे 10 इंचापर्यंत. आणि जर बॅक पट्टी जशी की ही कमी आहे तर इथे तुम्ही 7 ते 8 इंच घेऊ शकता, ठीक आहे. या पद्धतीने जेणेकरून आपल्याला फोल्डवरती वरच्या साईडला नॉट तयार करता येईल. आता इथे या पद्धतीने मी इथे काय करते, आपण कोन जे असतात ना ते कोन तयार करायचे आहेत. फक्त एवढंच की इथे फोल्ड करून, म्हणजे जे फोल्ड करून म्हणजे दोन्ही साईडला आपलं इथे फोल्डिंग दिसलं पाहिजे. या पद्धतीने जसं आपण लटकनला घेतो ना फोल्ड करून, त्याच पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे थोडेसे तुकडे. साधारण तुम्ही इथे 1.5-1.5 इंचाचे किंवा 1.25-1.25 इंचाचे घेऊ शकता. या पद्धतीने त्रिकोण, म्हणजे त्रिकोण टाईपमध्ये, थोडक्यात त्रिकोण टाईपमध्ये तुम्ही इथे तयार करून घ्यायचे आहेत. फक्त एवढंच की खालचा पार्ट सोडून कोणताही पार्ट ओपन दिसला नाही पाहिजे, म्हणजे धागे वगैरे निघालेले असं काही वाटलं नाही पाहिजे. खालच्या साईडला तितकाच कटिंगचा भाग दिसला तर काही हरकत नाही. आणि इथे काय करायचं, खालच्या साईडतून तुम्ही धाव टाका टाकून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट असं चून तयार करून डायरेक्ट असं धाग्याने गुंडाळू शकता किंवा डायरेक्ट मशीनवरतीसुद्धा स्टिच करू शकता. खालचा जो पार्ट आहे त्रिकोणचा जिथं आपण कट केलेला आहे तो पार्ट आपल्याला फक्त धाव टाका टाकायचा आहे. 2 म्हणजे 4 टाके टाकले की तो खेचायचा धाव टाका टाकून, आणि नंतर मग त्याला गुंडाळायचा जेणेकरून पान तयार होईल. इथे तुम्हाला दिसेलच, इथे बघा पूर्ण असं म्हणजे 4 ते 5 असे धाव टाके टाकून घ्यायचे मोठे मोठे, आणि नंतर ह्या पद्धतीने राऊंड असा धागा हे करून तिथं स्टिच करून घ्यायचं, फिक्स करून घ्यायचं. नंतर तो धागा तोडून आपण दुसरंसुद्धा इथे पान तयार करून घ्यायचं आहे.
या पद्धतीने हे सर्व तयार करून आपल्याला जितके लागतात तितके, म्हणजे 5 फुडेच असतात, तुम्हाला जितके लागत असेल 6 लागतील 7 लागतील, तुम्हाला जसं आवडेल ना त्याच्या हिशोबाने तुम्ही इथे घेऊ शकता. मी साधारण 1.5 इंचाचे 1.25 इंचाचे असे घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आहे ना ते स्टिच केल्यानंतर ज्या स्टोनच्या आतमध्ये आणि जाणार तो पार्ट, तर त्यासाठी बाहेरचा जो पार्ट राहील ना तो बऱ्यापैकी म्हणजे साधारण 1.5 इंच इतका तर राहावा बाहेरच्या साईडला, म्हणजे जेणेकरून ते फुल असं उठून दिसेल ह्या पद्धतीने. आणि ती जी मी वरती नॉट तयार करून घेतली होती ती आत्ताच लावायची नाही आहे, ज्यावेळेला आपण फुल तयार करणार त्यावेळेला आपल्याला ती नॉट लावायची आहे. तर इथे मी सर्व जे पान आहेत ते एकसारखे आहेत का एकदा चेक करणार, आणि तुम्हीसुद्धा चेक करा एकदा, नाहीतर एक पान लहान आणि एक पान मोठं असं होऊ शकतं आणि त्याने आपलं फूल व्यवस्थित दिसणार नाही. आणि इथे मिडल काढून घेतल्यानंतर मिडलपासून मी इथे सुरुवात करते आणि त्याच्या बाजूबाजूला मी ह्या ज्या म्हणजे आपण जे पान तयार करून घेतले होते कळी म्हणा किंवा पान म्हणा, त्या कळी वगैरे आपण इथे म्हणजे पान आपण कळी पण म्हणू शकतो पान पण म्हणू शकतो, ते आपण एकदम फोल्ड करून घेतलं होतं, तर ते तुम्ही इथे फक्त साईड साईडला म्हणजे असं बाजूबाजूला राऊंड शेपमध्ये लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅप ठेवू नका, परफेक्ट असं लावून घ्या आणि एकदम फिट असं लावून घ्या, नंतर ते उसवलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपण. ह्या पद्धतीने आपण इथे लावून घेतलं की इथे मी काय करते आता मशीनवरती आणि एकदा फिक्स करून घेते, जेणेकरून ते म्हणजे पूर्णपणे फिट होईल, निघणार नाही अजिबातच. ह्या पद्धतीने राऊंडमध्ये मी इथे फिट करून घेतलं, हे झालं. आता इथे मी स्टोन लावायचा विचार करत होते पण स्टोन योग्य वाटलं नाही, मग नंतर म्हणलं की इथे आपण मस्तपैकी एक बटन लावूया. तर बटनचं पण मी चॉईस म्हणजे कसं चूज करत होते की ना कोणतं लावावं कोणतं नाही कोणतं उठून दिसेल, तर इथे गोल्डनचं जे थोडंसं असं गोल्डन सिल्वर असं होतं म्हणजे ज्या जो काट आहे त्याला मॅचिंग होण्यासारखं लेसला मॅचिंग होण्यासारखं होतं, जास्त डार्क चमकदार असं बटन होतं माझ्याकडे, मग ते मी इथे लावते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वरती आपल्या स्क्वेअरचे जो पार्ट आहे ना वरचा ब्लू कलरचा कपड्याचा त्याचा किंवा काटाचा जास्त करून आता म्हणजे ब्लू कलरचा जर आपला फूल असेल म्हणजे तुमचा कोणताही कलर असू शकतो त्याच्यामधून तुम्ही काटाचा कलर घेऊ शकता आणि साधं सिम्पल बटन घेऊन त्याच्यावरती तुम्ही लावू शकता तयार करून. कपड्याने म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे कपड्याचं म्हणजे जे बटन आहे ते कसं तयार करायचं असतं, त्याच्यामध्ये तुम्ही बघून लावू शकता. आता हे बटन लावल्यानंतर त्याच्या बाजूला मी हे मणी लावून घेते जेणेकरून जास्त ते आकर्षित दिसेल. 2-2, 3-3 मणी असे एकत्र घेऊन आपल्याला इथे लावायचे आहेत. या पद्धतीने व्यवस्थित जितकं उठून दिसेल तितकी उठून आपण डिझाईन करायची आहे. तुम्ही इथे मणी वगैरे नाही लावलं तुमच्याकडे नसेल तर पण काही हरकत नाही, किंवा गोल्डन मणीच्या जागेला तुम्ही मोतीचे जे मणी असतात ते जर लावले ते सुद्धा जास्त उठून दिसतील, त्याचा कलर जास्त शक्यतो म्हणजे लवकर जात नाही, गोल्डनचा कसा लवकर जातो, तर त्यासाठी थोडंसं काळजी घ्यायची असते. आता इथे हे जे लटकन आपण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला इथे मध्यम फुलाच्या वरती लावायचं आहे, म्हणजे ती नॉट पण दिसली नाही पाहिजे पण नॉट म्हणजे आपण ही तयार केलेली आहे ती दिसली पण पाहिजे आणि ती जी आपण गाठ बांधतो आहे ना ती फक्त दिसली नाही पाहिजे, ती आपण फुलाच्या आतमध्ये दडवायची आहे, म्हणजे एखाद्या कळीच्या आतमध्ये तुम्ही दडवून टाका, ती मध्यमत बरोबर आली पाहिजे फक्त. ह्या पद्धतीने आपण तिथे स्टिच करू शकता किंवा हँडवर्क म्हणजे हाताने सुद्धा स्टिच करू शकता किंवा मशीनने सुद्धा करू शकता, ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण ती फूल तयार करून घेतलेलं आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला काय करायचं आहे की इथे जे आपण नॉट तयार फोल्ड करून लावल्या होत्या इथे छोट्या छोट्या, तर बरोबर त्याच्या टोकाला वरच्या साईडला आपल्याला इथे मणी लावून घ्यायचे आहेत. जसं मी तुम्हाला स्लूज डिझाईनमध्ये सांगितलं होतं त्याच पद्धतीने इथे नॉटला करायचं आहे. ह्या छोट्या छोट्या ज्या आपण म्हणजे प्लेट तयार केल्या होत्या त्याच्या बरोबर वरच्या साईडला ती प्लेटचं जे टोक आहे वरचं ते सुद्धा स्टिचिंगमध्ये घ्या, नाहीतर मणी खाली राहील आणि वरचं टोक जे आहे ते उचललं जाईल. दोन्ही पण एकत्र घेऊन तुम्ही मणी लावा, त्याने लुक खूप सुंदर येतो
ह्या पद्धतीने सर्व मणी मी इथे लावून घेतलेले आहेत आणि थोडासा काठ राहिला होता त्याचेच मी इथे लटकन तयार करून घेते. या पद्धतीने थोडासा राहिला होता काठ, मग कारण का कपडा ह्याचा अजिबात राहिला नव्हता, कारण की स्लीव्जला पण डिझाईन होती आणि बॅकला पण डिझाईन आहे, तर तुम्हाला माहितीच आहे कपडा आपला म्हणजे किती उरतो आणि किती नाही. तर थोडंसं जितकं राहिलं त्याच्यामध्ये मी हे लटकन तयार करून घेतलेलं आहे. जास्त पण म्हणजे म्हणतात ना हेवी लटकन नाही करायचं, कारण का ऑलरेडी खाली एक छोटं लटकन आहे, तर त्यामुळे वरचं लटकनसुद्धा सिम्पलच पाहिजे जेणेकरून दोन्हीही लटकन आकर्षित दिसतील, नाहीतर एक हेवी आणि एक सिम्पल असं दिसू शकतं. तर त्यासाठी दोन्हीही आकर्षित दिसण्यासाठी दोन्हीही सिम्पल असू देत. आणि ह्या पद्धतीने आपली ही पूर्णपणे डिझाईन झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकता एकदम परफेक्ट अशी आहे. आणि जितक्या सोप्या पद्धतीने सांगते तितक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला इथे दिसेलच त्याचे फोटो शेअर करतेच मी. एकदम म्हणजे म्हणतात ना आकर्षित आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कसा व्हिडिओ वाटला ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि ह्याच ब्लाऊजचे बाकीचे व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय.